नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन। तर बालमित्रांनो, त्या काळामध्ये आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, आपला समाज त्या ठिकाणी मागासलेला होता। मागासलेल्या समाजाला जागृत करायचं, जनजागृती करायची आणि समाजामध्ये सुधारणा करायचं असं कार्य त्या ठिकाणी समाज सुधारणेचं कार्य अनेक समाज सुधारकांनी केलं। त्याचवेळी भारतामध्ये प्रबोधनाच्या या काळात साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रात सुद्धा अनेक बदल घडून आले। या बदलापैकी काही बदलांची आपण या ठिकाणी माहिती घेऊया। तर बालमित्रांनो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्या ठिकाणी नोबेल पारितोषिक देऊन सन्मानण्यात आलं। त्याचबरोबर विज्ञानाच्या क्षेत्रात सी व्ही रामन यांना नोबेल पारितोषिक मिळालं। त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्या ठिकाणी जागतिक स्तरावर त्यांची दखल घेण्यात आली आणि त्यांना नोबेल पारितोषिक त्या ठिकाणी देण्यात आलं। भारताची या काळामध्ये अशा प्रकारे प्रगती होत होती आणि अशा या प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण त्या ठिकाणी व्हायला सुरुवात याच काळात झालेली आहे। आधुनिक भारत त्या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात झाली। याच वेळी भारताच्या क्षेत्रामध्ये कथा कादंबऱ्यामधून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली। या काळामध्ये ज्या काही कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, या कथा कादंबऱ्यामधून भारतीय जनतेला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळत गेली। या काळात स्त्रिया सुद्धा लेखन करू लागल्या, स्त्रियांनी अनेक प्रकारची पुस्तके लिहिली, तसेच नवी वृत्तपत्रे, नवी मासिके। या काळामध्ये समाज जागृती व समाज सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेऊ लागली। याच काळामध्ये कलेच्या क्षेत्रातही प्रगती झाली, संगीत लोकाभिमुख झाले, तसेच पाश्चात्य तंत्रे आणि भारतीय तंत्रे, भारतीय शैली आणि पाश्चात्य शैली यांचा मिलाप होऊन त्या ठिकाणी एक नवीन कलेची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहावयास मिळते। नवीन चित्रकला पुढे आली, पाश्चात्य चित्रकला आणि भारतीय चित्रकला यांचा संगम झाला, म्हणजेच एकीकरण झालं, एकत्रीकरण झालं आणि नवीन चित्रकला त्या ठिकाणी पुढे आली। या काळामध्ये म्हणजेच प्रबोधनाच्या काळामध्ये विज्ञानविषयक अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले। तसेच प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे महत्त्व भारतीय समाजाला या काळामध्ये समजायला लागलं, उमगू लागले। अशा प्रकारे प्रबोधनाच्या काळात सामाजिक व धार्मिक प्रबोधनाबरोबरच साहित्य क्षेत्र, कला क्षेत्र यामध्ये सुद्धा, विज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनेक महत्त्वपूर्ण असे बदल झालेले आपण पाहिले। धन्यवाद।